असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपण अनेक कामांसाठी पाण्याचा वापर करत असतो. पाण्याशिवाय जगण्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. पृथ्वीवर उपलब्ध असलेल्या एकूण पाण्यापैकी 97% पाणी हे समुद्र आणि महासागर यात आहे. अर्थातच हे खारट पाणी आहे. 2.7% पाणी हे बर्फाच्या रूपामध्ये किंवा भूगर्भात आहे आणि केवळ 0.3% एवढेच पाणी पिण्यायोग्य आहे. वनस्पती असो किंवा प्राणी असो, कोणताही सजीव हा पाण्याशिवाय जिवंत राहू शकत नाही आणि म्हणूनच पाण्याला जीवन असे म्हटलेले आहे. हायड्रोजन वायूचे हवे ज्वलन झाले की तो ऑक्सिजन सोबत संयोग पावतो आणि या संयोगातूनच पाण्याची निर्मिती होत असते. पाण्याला रंग नाही, वास नाही, पाण्याला चव देखील नाही आणि सामान्य तापमानाला पाणी हे स्थायू, द्रव आणि वायू अशा तीनही अवस्थांमध्ये आपल्याला आढळते. वाढती लोकसंख्या, उद्योगधंदे, शेती या ठिकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असतो आणि म्हणूनच हे पाणी आता कमी पडू लागले आणि पाणी टंचाई सारखी गंभीर समस्या साऱ्या जगाला भेडसावत आहे. कतार, इस्रायल, जॉर्डन, कुवेत, भारत यासारख्या अन्य 17 देशांमध्ये पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. कतार सारख्या देशांमध्ये समुद्राचे खारट पाणी विलवणीकरण करून पिण्यायोग्य बनवत आहे आणि नंतर त्याचा वापर पिण्यासाठी करत आहे. पाणी टंचाई ही गंभीर समस्या आपल्याला जर टाळायची असेल तर आपण पाण्याचा वापर काटकसरीने करायला हवा. पाणी जास्तीत जास्त आपण साठवायला हवे. भूजल पातळी वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे आणि शक्य तिथे पाण्याचा पुनर्वापर करणे गरजेचे आहे, कारण पाणी हेच जीवन आहे.